तीन महिन्यांपासून दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही तसं बच्चू कडूंनी म्हटलंय. अजित पवारांना आम्ही दादा समजायचो, आता त्यांची दादागिरी संपली असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. 5 तारखेला दिव्यांगांचे पैसे मिळाले नाही तर वित्त सचिवांचा पगार थांबवण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती असं देखील बच्चू कडू म्हणाले. मंत्र्यांच्या शब्दाला किंमत नसल्याचं यावरून स्पष्ट होतं असं देखील बच्चू कडू म्हणाले. दिव्यांगांचे 3 महिने झाले पैसे भेटले नाही. अजितदादा मार जोऱ्यानं बोलत होते तिथं सभागृहात. आम्ही त्यांना दादा म्हणून समजत होतो पण ते दादा आता दादागिरी संपली त्यांची. अजितदादांनी 5 तारखेला जर दिव्यांगाचे पगार भेटले नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवेल अशा प्रकारची घोषणा केली. पण मंत्र्याच्या शब्दाला काही किंमतच नाही. प्रशासनच सर्व काही आहे याच्यातून स्पष्ट होतं. 3 महिने जर दिव्यांगाचे पैसे तुम्ही देत नसाल तर याच्यासारखं महापाप कोणी करत नसेल.